एकटीच काहीतरी विचार करत असते, काहीतरी असं काय लॉजिक नसतं त्याला आपलं उगाच. लॉजिक असतं की नसतं ते तू वाचतं कधी कधी. अरे तुला काही कळतच नाही मूर्ख, वाईन घ्या. मला म्हणतो वाईन घ्या. अरे म्हटलं हे काय, मी तुला कारल्या म्हणू का? टोचून कोण बोलत तुमच्या पैकी? हात हात. मी तिला बोगस म्हणतो, मी तिला डमी म्हणतो, डमी म्हणतो. आपण गेम खेळूया ज्याचं नाव आहे ही ओर शी. पहिल्यांदाच तुम्ही भेटल्या, येस पहिल्यांदाच तुम्ही मला भेटल्यात एका फ्रेम मध्ये, तर सुरू करू. पहिला प्रश्न, तुमच्या दोघांमध्ये टाइमपास करण्यात अग्रेसर कोण आहे? हा मी टाइमपास, कारण ती देते माझ्या हातात कोली द्यायचं. आणि यालाच लागून टोचून कोण बोलत तुमच्या पैकी? सगळं माझ्यावरच आहे. नोईंग तन्वी, मला असं एक्सपेक्टेड होतं की तुझ्याकडे. सतत शिव्या कोणाच्या तोंडून असतात? शिवी असं पण पण अपशब्द नाही, अब्युज करणार नाहीये, पण नाही अपशब्द नाही, आपण नाही अपशब्द म्हणजे ते वाले नाहीत रे शिवी असं नाही. मग कुठले म्हणजे असं, अरे तुला काही कळतच नाही मूर्ख वगैरे. मग हे माझ्याच तोंडून, मी तिला बोगस म्हणतो, मी तिला डमी म्हणतो, लव लग्न लोचाला एक साऊंड दादा होते, सो ते ना काही असं झालंय तर डमी आहे रे असं काही करायचं, तर माझ्या तोंडात ते शब्द बसला. तुम्ही डमी हे सगळं माझ्यासाठी. ओके. आणि काल त्या दिवशी शिकवला तो कुठचा? मी म्हंटल ना तुला कुठचा, तुम्हाला कारला म्हणायला लागले त्याच्यावरती. लाल म्हटलं ना ते. नाही तिला आज मी नवीन त्याविषयी वाईंगी असं तिला एक नाव. वाईंग्या. मला म्हणतो वाईंग्या. अरे म्हटलं हे काय, मी तुला कारल्या म्हणू का? काहीतरी टुकार जोक मारायची जबाबदारी कोणावर असते? माझे चांगले असतात जो, याचे असले काहीतरी पाच असतात, त्यामुळे माझे फालतू ठरतात, माझे दर्जा असतात. पुढचा प्रश्न थोडा सरकॅस्ट. तुमच्या मी की हुशार कोण आहे? मी मी जसं मगाशी म्हटलं ना की मी खूप सांभाळून घ्यायचं ठरवलंय एक वर्ड. हुशार सगळ्यात जास्त गोंधळ कोण घालतो? मी घालते बऱ्यापैकी. ही म्हणजे आता ही बडबडत राहते, मग एक एंडलेस बडबड असते, मग असं आपलं असंच होतं. हा ओके. बडबडत नाही, बडबडते पण मी खरंच खूप बडबडते सेटवर. काय झालंय ते कावेरीची सतत बडबड करून करून ना ते माझं व्हायला लागलंय हळूहळू. मी हल्ली बोलायला लागलं. भुक्कड कोण आहे दोघांपैकी? भुक्कड मग नाही, ती खाली जीवनच नाही. नाही भुक्कड अशा अर्थी नाही, पण तो खूप डाएट वगैरे फॉलो करणार आहे. मी त्या बाबतीत नाही आहे एवढी, तो खूपच करतो. पण मग चीट डेच्या दिवशी मी कोल्ड ड्रिंक्स पितो आणि मग बरंच काय काय खातो असं होतं, त्यासोबत तो चीट डे असतो. टँट्रम्स कोणाचे जास्त आहेत? नाही करेक्ट आहे. फंबल कोणाचे जास्त पडतात? फंबल असं नाही करत, नाही होत. स्वतःच्या धुंदीमध्ये कोण असत? ही असते. काहीतरी असं एकटीच काहीतरी विचार करत असते, काहीतरी असं काय लॉजिक नसतं त्याला आपलं उगाच. लॉजिक असतं की नसतं ते तू वाचतं कधी कधी. लाडवलेलं कोण आहे सेटवर तुमच्या दोघांना? मी आहे, मी लाडकी आहे. सासूरवास कोणाचा होतो? याचा म्हण आता कारण लाडकी काही नाही, कारण तिचंच होतं आणि तिचं होतं. हा बरोबर, आता ह्याने चार शो केलेत ना ह्या प्रोडक्शन हाऊस बरोबर, म्हणून मला अशी वागणूक देतात. पण बऱ्याचदा याचे असे नकळत लाड होतात आणि ते माझे नाही होत. मग होतं की हा ठीक आहे, आहेस तू जुना. आणि ओव्हरऑल जे काही ती काम करते म्हणजे ती भारावून गेली आहे सध्या. गप्प. नाकावर राग कोणाचा असतो? नाकावर काही, कपाळावर, केसांवर, सगळ्यावर याचाच राग असतो. प्रचंड चिडचिड आहे. दुसऱ्या क्षणाला त्याला वाटतं की अरे रे आपण वीज बोललो, पण ते त्या क्षणी त्याला जेव्हा येतं ना तेव्हा मी त्याला सांगत असते विवेक जाऊ दे, त्या क्षणाला शांत राहत जा. ओके. सो ते ऑन स्क्रीन भांडणं कुठून येतात ते आज प्रेक्षकांना कळलं असेल, कारण बॅक स्टेजही तेच घडतं. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. राष्ट्रीय मराठी तुम्ही खरंच खूप सपोर्ट करताय, आमचे रील्स शेअर करत असता, आमचे व्हिडिओ शेअर करत असता, आणि खरंच तुमच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचतोय. सो थँक्स टू राष्ट्रीय मराठी. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा दोघांना. थँक्यू सो मच.